विश्वासघात. एका जंगलामध्ये एक हरणीचे पिल्लू चरत होते. अचानक तिथे एक चित्ता आला. पिल्लू जीव वाचवण्यासाठी दाट वेलीच्या जाळ्यात घुसले. त्याला पकडण्यासाठी चित्ताही जाळ्यात घुसला. पिल्लू छोटे होते, ते सहज जाळीतून पळून गेले. मात्र चित्ता अडकूनच बसला. त्याच वेळी एक शेतकरी तिथून जात होता. चित्त्याने शेतकऱ्याला जाळीतून काढण्याची विनंतीही केली, परंतु शेतकरी म्हणाला, तू जंगली प्राणी, तुझा काय भरोसा? बाबा, तू जाळीतून काढल्यावर मलाच खाऊन टाकशीन. चित्त्याने तसे काही करणार नाही असे आश्वासनही दिले. शेतकऱ्याने त्याला मुक्त केले तेव्हा चित्त्याने आपला मूळ स्वभाव दाखविला आणि शेतकऱ्याला खाण्याची भाषा सुरू केली. शेतकरी म्हणाला, मी तुला मुक्त केले, हा सहकार्याचा मोबदला का? चित्त्याने भुकेचे कारण सांगितले. तेवढ्यात तिथे एक लांडका आला. दोघांची चर्चा ऐकून तो शेतकऱ्याला म्हणाला, हा एवढा मोठा चित्ता वाऱ्याच्या वेगाने पळणारा आणि एवढ्याशी जायत कस काय अडकून पडेल? तू खोटा बोलतो आहेस. तू एवढ्या मोठ्या चित्त्याला वाचवलं हे खोटे आहे. हा संकटात फसू शकत नाही. तो जायत कस काय अडकला हे मला दाखव, मग तू खरा चित्ता की खोटा चित्ता हे बघू. हे ऐकून चित्ता एका मेंढीत आला आणि तो परत जायत गेला व पुन्हा जायत अडकला. त्या क्षणी लांडगा शेतकऱ्याला म्हणाला, अरे मित्रा, आता तरी पळ, नाहीतर हा तुला पुन्हा फसवे. आता एक कशाच तात्पर्य म्हणत झाला, जे नेहमी विश्वासघातक राहिले त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवायचा नाही, ते त्यांचा मूळ स्वभाव कधी सोडत नाही. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा.